डेंग्यू सदृश आजारामुळे नेरळ येथील एका 25 वर्षीय उच्चशिक्षित आणि ॲडव्होकेट सनद प्राप्त तरुण मुस्तफा उर्फ राजू रत्तीपत्तार यांचा डेंग्यूच्या आजारानं मृत्यू झाल्याची घटना घडली असताना त्याच भागासह इतर भागातील आणखी 5 जणांना डेंग्यू सदृश आजाराची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. डेंग्यूच्या डासांची वाढती उत्पत्ती संपुष्टात आणण्यासाठी नेरळ ग्रामपंचायत स्तरावरून औषध फवारणी आणि धुरळा सुरू केला आहे. नेरळची मोठी असलेली व्याप्ती पाहता नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी अधिकच्या औषध फवारणी आणि धुरळा फवारणी यंत्राच्या मदतीसंदर्भात पत्राद्वारे ग्रामपंचायतीचे सरपंच यांना औषध फवारणी आणि धुरळा फवारणी यंत्राच्या मदतीसंदर्भात पत्र देताच सरपंच महेश विरले हे त्यांच्या टीमसह औषध फवारणी आणि धुरळा फवारणी यंत्रांसह तत्परतेने आरोग्याप्रती नेरळ ग्रामपंचायतीच्या मदतीला धावून आले आहेत. आपल्या नेरळ परिसरामध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले ही बातमी तर सगळ्यांना अवगत आहेत, पण आपल्या नेरळ ग्रामपंचायतीचे जे ग्रामविकास अधिकारी कारणे साहेब त्यांनी आपल्याला विनंती केली की तुम्ही ज्या पद्धतीने उपाययोजना करतात मच्छरांसाठी त्या पद्धतीने थोडंसं आम्हाला मदत. तर ज्या परिसरामध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले अशा परिसरामध्ये तिथेशी तसे डास असतील त्या हिशोबाने आपण काही उपाययोजना करत, त्यामधली मुख्य उपाययोजना म्हणजे की आपण फॉगिंग मशीनमध्ये जे मच्छरांचे औषध आहे ते मारून पूर्ण डीप फॉगिंग करतो इकडे, त्यानंतर स्प्रेइंग करतो आहे पाण्यामध्ये औषध टाकून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते हे होऊच नाही पुढे त्यासाठी ऑइल ट्रीटमेंटसुद्धा देतात. ते प्रत्येक ठिकठिकाणी ते पाणी साचलं आहे त्या ठिकाणी आपण ऑइल टाकण्याचं कामसुद्धा करतात जेणेकरून पुढे जाऊन मच्छर होऊ नये. आणि या परिसरामध्ये जे काही करता येईल आणखी, आत्तापर्यंत आपण राजेंद्र गुरुनगर त्यानंतर कुंभारअली परिसर आणि ह्या बॉम्बेअली परिसर जुनी बाजारपेठ एवढा परिसर धूर फवारणी व बाकीची उपाययोजना करण्याचं केलं आहे, याच्या पुढे मी काम चालू राहील ज्या ज्या ठिकाणी ते सांगितलं त्या ठिकाणी. आज या ठिकाणी नेरळ ग्रामपंचायती त्यांनी ग्रामविकास अरुण कारले आपणास एक आजच्या या जंतुनाशक फवारणीबाबत एक माहिती देतो. आपल्या ग्रामपंचायत हद्दीत आपण ज्या परिसरामध्ये आता उभे आहोत त्या ठिकाणी डेंग्यू सदृश असे रुग्ण आढळून आले. एक खबरदारीचा उपाय म्हणून आपल्याला तिथे वेळीच जंतुनाशक फवारणी करणं गरजेचं असल्याने या त्वरित लगेच ग्रामपंचायतीने या ठिकाणी जंतुनाशक फवारणी सुरू केलेली आहे. या ठिकाणी आता आपण गटर सफाई करून या ठिकाणी जंतुनाशक पावडरचा वापर करूनसुद्धा प्रतिबंधात्मक उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर आपल्या बोलारे ग्रामपंचायत सरपंच यांनी असं सुचवलं की मीचसुद्धा आपल्याला मदत करू इच्छितो. त्यानुसार ग्रामपंचायत नेरळचे सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे कोलारे ग्रामपंचायतीचे कर्मचारी असे संयुक्तरित्या आपण हा जो डेंग्यू सदृश जो परिसर आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण या ठिकाणी धूर फवारणी केलेली आहे, त्यानंतर जंतुनाशक फवारणी केलेली आहे.